कॉरिडॉर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इशाद जहागीरदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प लवकर झाला पाहिजे यासाठी प्रकल्प विकास समितीतर्फे गेल्या 3 दिवसांपासून क्यू माइन क्लबजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या वेळी जागरण गोंधळ करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाच्या 3र्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इशाद जहागीरदार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली, तसेच समितीच्या आंदोलनाला पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील गावे शहरांमध्येही आंदोलन करून आंदोलनाला व्यापक स्वरूप द्यावे असे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक नवाब भेग मिर्झा, निरंजन करमकर, पत्रकार सुनील दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कोर कमिटीचे अध्यक्ष आणि आंदोलनाचे प्रणेते रणजित भोसले यांनी आभार मानले. या धुळे शहरात रणजित राजे भोसले युवा कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर व्हावं यासाठी जे बेमुदत धरणं आंदोलन होत आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. हा प्रकल्प भारताच्या औद्योगिक क्रांतीसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्प व्हावं यासाठी केंद्राने आणि राज्य सरकारांनी पण दखल घ्यायला पाहिजे. पण दोन्ही सरकारचं नाकारतेपणामुळे हे प्रकल्प मागं राहिलं आहे आणि हे प्रकल्प मागं राहिल्यामुळे या भागातला औद्योगिक विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. आज आमचे याकडचे जे नौजवान पोरं ग्रॅज्युएट होऊन येत आहे, ज्यांना हाताला नोकरी पाहिजे त्या लोकांना नोकरी ओढकण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायला लागत आहे. इथली औद्योगिक विकास ठप्प झाल्यामुळे इथली बाजारपेठेतली आर्थिक उलाढाल पण ठप्प असती, तर त्यामुळे प्रकल्प धुळेसारख्या जिल्ह्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि आमची हीच विनंती राहील राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला की हे प्रकल्प तुम्ही लवकरात लवकर मार्गी करावं आणि इकडच्या लोकांना न्याय द्यावा एवढीच आमची विनंती राहील. धुळे तालुक्यातील निमखेडी गावात श्रीअनंदा देवीचा यात्रा उत्सव भरविण्यात आला होता. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी खूप गर्दी केली होती. धुळे तालुक्यातील निमखेडी गावात सालाबादाप्रमाणे श्रीअनंदा देवीचा यात्रा उत्सव भरविण्यात आला होता. यात्रेनिमित्त मंदिरासह परिसराची साफसफाई करण्यात आली, मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली, मंदिराच्या परिसरात खाद्यपदार्थांसह खेळणी पाहणा त्याचप्रमाणे संसारोपयोगी वस्तूंची दुकाने लावण्यात आली होती. देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली होती. सायंकाळी ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. गावातून तगत रावाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दत्तात्रय पाटील, जगदीश सोनवणे, रोशनदादा, राजेंद्र पाटील, चंद्रकांत खतळ, भूषण सोनवणे यांच्यासह निमखेडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज निमखेडी गावातील आनंदा देवीची यात्रा आहे. दिनांक 27/8/2019 वार मंगळवार. हा फार युग समजावा. देवीला 2 वार लागतात, मंगळवार आणि शुक्रवार. आणि जे आज चापी, शिडाणा, वडगाव, बिलाडी, आर्णी, कुंडाणे, वरखेडे हे आज पंचक्रोशी लोकांचा भक्तांचा फार जल्लोष झालेला आहे, गर्दी झालेली आहे. आणि गावाचा जल्लोष बघून गावकऱ्यांना एकदम आनंद वातावरण आहे. दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये हर सालाबरोबर तगदरा मिळून कोणा येते ती काढली जाते. विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत सालभरा बाजाप्रमाणे आलेले भक्त. आणि दुसरी गोष्ट, आजचे जे कलाकार आहेत एकदम नावाजलेले कलाकार आहेत, बिका भीमा हे आज त्यांचं आगमन झालं. आता हजेरीचा वेळ झालेली आहे, हजेरी सुरू होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. 3 दिवसांवर आलेल्या गणेश उत्सवाच्या तयारीला आला वेग. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या. आपल्या विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी जोरदारपणे केली निदर्शने. कॉरिडॉर प्रकल्पासाठी केले अनोखे आंदोलन. पोळ्या निमित्ताने बैलजोडीची पूजा करून सरकारचा करण्यात आला निषेध. कॉरिडॉर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इशाद जहागीरदार यांनी केला पाठिंबा जाहीर.
ठिकाणी निमखेडी गावात स्नानंदा देवीचा यात्रा उत्सव दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.